मंडळी प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता ऋतिक रोशन याचा नुकताच 10 जानेवारीला वाढदिवस झाला. भारतातील प्रत्येक तरुणाला त्याच्यासारखी बॉडी बनवावी असं वाटत असतं. त्याची जबरदस्त पर्सनॅलिटी सर्वांनाच आकर्षित करत असते. ऋतिक रोशनचे चाहते फक्त भारतातच नाही तर संपूर्ण जगभरात आहेत. त्याला जागतिक सुपरस्टार मानलं जातं. पण या सुपरस्टारची रास कोणती आहे हे तुम्हाला माहित आहे का? ऋतिक हा बॉलिवूड मधील प्रसिद्ध मकर राशीचा व्यक्ती आहे. मकर राशीचे लोक तार्किक, व्यावहारिक आणि बुद्धिमान असतात. ते प्रेरित आणि महत्वाकांक्षी असतात आणि जीवनात त्यांचं ध्येय साध्य करण्यासाठी कठोर परिश्रम करण्यासाठी सुद्धा तयार असतात. मकर राशीमध्ये बरेच आत्मनियंत्रण असते आणि कधी लक्ष केंद्रित करायचं आणि कधी ते सोडायचं हे त्यांना चांगलंच माहित असतं. चला तर मग आता ऋतिक रोशनच्या मकर राशीचे आणखीन काय काय गुणधर्म आहेत जाणून घेऊया. सगळ्यात पहिला महत्वाचा गुण म्हणजे महत्वाकांक्षी. मकर राशीचे लोक प्रचंड महत्वाकांक्षी असतात. मकर राशीचा व्यक्ती मेहनती आहे. त्यांना हे चांगलं माहित असतं की काहीतरी महान गोष्ट साध्य करण्यासाठी त्यांना भरपूर प्रयत्न करावे लागतील. ते शिस्तबद्ध आणि धीरगंभीर असतात आणि गरज पडल्यास स्वतःला पुढे नेण्याची क्षमता त्यांच्यामध्ये असते. बॉलिवूडमध्ये प्रवेश केल्यापासून हा अभिनेता महत्वाकांक्षी आहे यात शंकाच नाही. आणि या स्टार किडने 1980 मध्ये आशा या चित्रपटातून वयाच्या 6व्या वर्षी चित्रपट सृष्टीमध्ये पदार्पण करून अभिनयाची आवड जोपासण्यास सुरुवात केली. आज तो भारतातील सर्वाधिक कमाई करणाऱ्या अभिनेत्यांपैकी एक आहे. दुसरा महत्वाचा गुण म्हणजे शिस्त. मकर राशीचे लोक शिस्तप्रिय असतात. या राशीचे लोक अविश्वसनीयपणे निष्ठावान आणि त्यांच्या नातेसंबंधांसाठी समर्पित असतात. ते एक वचनबद्ध व्यक्ती आहेत जे आपल्या प्रियजनांच्या इच्छा पूर्ण करतात. हा अभिनेता शिस्तबद्ध जीवनशैलीमुळेच ओळखला जातो. त्याला व्यायामाची खूप सवय आहे, आवड आहे. त्यानंतरचा गुण म्हणजे लाजाळूपणा. एका दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत ऋतिकने कबूल केलंय की त्याच्या बालपणीचा बराचसा काळ एकाकीपणात त्याने घालवला आहे. बहुतेक वेळा त्याला असुरक्षित वाटायचं. त्याच्याकडे असणाऱ्या अतिरिक्त अंगठ्याच्या वेगळेपणामुळे लहानपणी तो बहुतेकदा एकटा असायचा. तसंच मकर राशीची ही लोक मूडी सुद्धा असतात. मकर राशीचे लोक खूप संवेदनशील असतात. मकर राशीच्या व्यक्तींचा मूड प्रत्येक सेकंदाला बदलू शकतो, ज्यामुळे त्यांना समजणं कठीण जातं. ऋतिकच्या डान्सच्या स्टेप्स प्रमाणेच त्याचा मूड सुद्धा बदलत असतो. मग मंडळी, तुमची रास कोणती आहे? कमेंट करून आम्हाला नक्की सांगा. लोकमत भक्ती चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.